काँग्रेस पक्षाच्या निलंबनानंतर धुळ्यात माजी पदवीधर आमदार सुधीर तांबे यांची नाना पटोलेंशी चर्चा झाली असल्याचं स्पष्ट झाल्यानं खरंच काँग्रेस पक्षाच्या निलंबनाच्या कारवाईनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सुधीर तांबे यांच्या संपर्कात आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुधीर तांबे हे आज धुळ्यात आले असताना शहरातील शिक्षक भवन येथे कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सुधीर तांबे यांचा काल वाढदिवस असल्यानं शिक्षक आणि पदवीधरांच्या नियोजित बैठकीवेळी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी बोलताना सुधीर तांबे म्हणाले की मी पुन्हा एकदा सांगतो मी असो अथवा सत्यजित असो आम्ही कोणतीही चूक केलेली नाही ठीक आहे राजकारण असतं राजकारणात काही डावपेच चालू राहतात हा राजकारणाचा भाग असल्याचं त्यांनी म्हटलंय याचबरोबर मतदारांच्या अपेक्षांना आपण पूर्ण उतरणार असल्याची ग्वाही देखील सुधीर तांबे यांनी दिली सुधीर तांबे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधान आलं असून दुसरीकडे काँग्रेस पक्षाने केलेल्या निलंबनानंतर देखील सुधीर तांबे यांनी धुळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सुधीर तांबे यांच्या संपर्कात आहेत का हाच महत्वाचा प्रश्न यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थित झाला तुमची काय चर्चा झाली का नाना पटोले यांनी वरिष्ठ पातळीवरती काय चर्चा झाली काय आश्वासन नाना पटोले यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर लवकरच आपली राजकीय भूमिका देखील जाहीर करण्याचं स्पष्टीकरण सुधीर तांबे यांनी दिलंय यामुळं या निवडणुकीत पुढील कोणता खेळ मतदारांना पाहायला मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे